आई एम श्योर कहते हैं गुड न्यूज असल में स्पीकर वर टकने आई था। हेलो हाय मेहता बोलो। अरे शू हेलो आखे आखो हली गयो छू। अरे तो तुम इधर मैडम हमला फसावता है हो काय काय फसवलं काय झालं? अरे तुमच्या घरी भूत आहे भूत। भूत आओ तुम्ही बुक्यार पडलाय का काय बोलताय तुम्ही असं काही नाहीये। अरे तमे शू वात करो छो तुम्हारा दिमाग ठिकाणे पे नथी मी माझ्या डोळ्यांनी बघितलं डोळ्यांनी। अहो काहीतरी काय बोलताय तुम्ही असं खरंच काही नाही आम्ही इतके दिवस राहतोय तिकडे आम्हाला काही जाणवलं नाही तर। एक मिनिट मेहता एक्झॅक्टली काय झालं सांगाल का काय प्रॉब्लेम आहे? अरे काय सांगू तुम्हाला मी अरे ते मिस्टर आणि मिसेस देसाई तर एकदम घाबरून गेलेले आहे। ते बर्तन कसे अचानक गिरने लग गए मोमबत्ती ऐसा अचानक कैसे चलने लग गई टीवी अचानक शुरू हो गया अरे आप तो शू छे तुम्ही काहीतरी काय बोलता असं काही नाही होते घरात। अरे पण असं झालंय मॅडम अहो आम्ही तिकडे राहतो इतके दिवस आम्हाला कधी काही दिसलं नाही। मैं काम करा तुम्ही जाऊन स्वतः चेक करा। अरे मॅडम खरंच तिथे भूत आहे आणि ऐका तो कस्टमर आता पडून गेलाय। हा ए भागी गयो छे अरे तो काय कोणी पण पडून जाणार अरे असं घर कोण विकत घेणार बोला। हा आणि ऐका माझा टाइम परत खोटी करू नका ओके जय श्री कृष्ण। हा अरे लेट आवने जल्दी बका। अरे यार हे काय नवीन प्रकरण घरात आणि भूत काही बोलतोय हा दूर चल लगेच घरी सर चल 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 लेट गेट अप। भूताचा काय प्रकार आहे यार? चलो झालं ते बरं झालं। गॅरी चल ना। आलो आलो कोण आहे घरात? हे बघा आम्ही इथे पहिले राहतो प्लीज इकडे येऊ नका कोणी। अग बच्चा असं काय करतेस? कोणी नाहीये घरात उभीच काय ओरडतेस? नॉर्मल तर सगळं मग पण मग तो ब्रोकर असं का बोलत होता? काय कोणास ठाऊक असं का बोलत होता मला तर काहीच कळत नाही। नो गॅरी आय एम टेलिंग यू समथिंग इज फिशी ओव्हर हियर। म्हणजे बघ ना तो खोटं कशाला बोलेल मग त्याला तरी घर विकून पैसे मिळणारच होते ना। बरोबर आहे पण सोड ना आता तो विषय आपण दुसरा ब्रोकर बघूया ना। नाही यार ऍक्च्युअली मलाही एकदा वाटलं होतं की या घरात भूत आहे। काही काय भूत का नाही एक मिनिट थांब ऐक या घरात किंवा तुझ्याशी रिलेटेड किंवा माझ्याशी रिलेटेड काही झालं अबनॉर्मल तर त्यामागे मोस्ट ऑफ द टाइम्स राधिकाच कारण असतं। अरे यार आय एम टेलिंग यू हे तिनेच केलं असणार आहे। आता बच्चा राधिकाचा काय संबंध ती कशाला करेल हे सगळं? एक काय यार तुला तर कधीच खरं वाटत नाही हे। बरं पेपरच्या ऍडच्या वेळेला पण मी तुला म्हटलं होतं की तिनेच केलंय पण तुझा विश्वास बसला नाही पण तिनेच केलं होतं ना केलं होतं की नाही? हो हो ओके काम डाऊन। बरं एक वेळ मान्य केलं की हे सगळं राधिकानेच केलं। प्लीज सगळ्यांनी आत बसून घ्या प्लीज। एक मिनिट शना गुरुनाथ ही आज जाऊ शकत नाही का? कारण ही पेरेंट्स टीचर मीटिंग आहे आणि शनाया तू कोणाची पेरेंट नाहीयेस त्यामुळे तू आज जाऊ शकत नाहीस। शनाया तू कार मध्ये थांब। नाही ठीक आहे मी इथेच थांबते। यू शुअर? या ओके। अरे अथर्वच्या आई शनाया आम्ही तुम्हाला शोधत होतो। हो हो प्रिन्सिपल मॅडम येतीलच इतक्या तुम्ही आत बसा। बर राधिका मगाशी तू अगदी बरोबर म्हणाली होतीस ग बाहेरच्या माणसांची जागा नेहमी बाहेरच असते। चल गुड मॉर्निंग मॅडम। गुड मॉर्निंग बाकी टीचर सगळे आलेत का? हो मॅडम सगळे आलेत। गुड मॉर्निंग ऑल। गुड मॉर्निंग। टुडे वी हॅव केप्ट दिस पेरेंट्स टीचर मीटिंग टू नो द परफॉर्मन्स ऑफ अवर किड्स सो नाउ आय विल हँड ओव्हर द फर्दर प्रोसिडिंग्स टू द रिस्पेक्टिव्ह क्लास टीचर्स। थँक यू सो मच। होप यू ऑल हॅव सेटल डाऊन अकॉर्डिंग टू रोल नंबर्स।
Now I call upon Master Sagar Mehta. Good morning, teacher. How is Sagar's performance? Hello, Mr. and Mrs. Mehta. Your child is really very brilliant and he is very good in studies also. Next is Jatin Patkar. Yes. Your child is not mixing with any other students. Why is it so? Ma'am, I really don't know the reason. We will look after it, please. Okay. Thank you. Next is Neha Abhyankar. Yeah. Neha is not eating healthy food. So I will suggest you, please send some vegetables and chapatis in her tiffin. Yes, teacher. Actually, I am a working woman and it is a little difficult for me to make lunch every day. But I'll make sure she eats well at home also. Thank you. तरी मी तुला सांगितलं होतं का मी नेहाला टिफिन देत जाईन. आपण घरी जाऊन बोलूया. अथर्व सुभेदार. Mrs. and Mr. Subedar, Atharva is having some speech problem. As a parent, you have to look in this matter and you only can do it. I told him to speak clear. Bobda only. Please maintain silence. Mrs. Subedar, तुमचा मुलगा इंग्लिश मीडियम मध्ये आहे आणि तुम्हाला इंग्रजी बोलता येत नाही तर तुम्ही कसं मॅनेज कराल? त्याचं असं आहे मॅडम का माझी मातृभाषा मराठीच आहे. आम्ही घरी मराठीतनच बोलतो. अथर्व पण आमच्याशी मराठीतनच बोलतो. नाही त्याला मराठी भाषा तर जमेलच. तो चांगलंही बोलेल मराठीत. पण इंग्रजीचं काय? त्यानं इंग्रजी चांगलं बोलावं वाचावं शिकावं म्हणून तर त्याला या शाळेत टाकलं ना. तुमचं अगदी बरोबर आहे मिसेस सुभेदार. पण तुम्ही जर त्याशी इंग्रजीमध्ये बोललात तर तुमचं आणि त्याचं दोघांचं इंग्रजी सुधारायला खूप मदत होईल. तर पुढच्या वेळी मला तुमच्यासोबत इंग्रजीमध्ये बोलायला नक्कीच आवडेल. ऑल द बेस्ट. नाउ दिस मीटिंग इज ओव्हर. थँक यू सो मच. Educated, then why her son studying in English medium? God knows this mentality. Maybe she is servant by profession. Maybe. Harry, he talk bobda. Wow, क्या उत्तर दिले था? बेस्ट आहे सिरियसली. पण सर जे नवीन अपॉइंट होणार आहेत त्यांचा डेस्क कुठे असणार आहे सर? ते नाही अगं सिनियर असणार आहेत. ते पानवलकरांच्या शेजारची केबिन रघुला स्वच्छ करून घ्यायला. व्हाय डू यू ट्राय इन आवर कंपनी? मी गॅरीला सांगते ना. शना इन दॅट केस व्हाय डोंट यू जॉईन बॅक?